आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओ ब्रह्मगिरी महाराज, एक प्रहर प्रवचन केलं का नाही, मग त्याच प्रात्यक्षिक दाखव ना. नयनम छिंदंती शस्त्राणी नयनम दहति पावक, शरीराची हत्या संभव आहे, शरीर जीर्ण पुरातन झालं का मग आत्मा नवीन शरीरात प्रवेश करतो. आत्म्याले जाळू शकत नाही, भिजू शकत नाही का आत्मा हवेनं उडून जाऊ शकत नाही. या बसानं जळत्या पलंगावर या ना ब्रह्मगिरी महाराज. आई गुरु मावली, तुमच्या अलौकिक सामर्थ्याची प्रचिती आम्हाला आहे जी. आपण पलंग जळून राहिला ना महाराज. सागवानाचं लाकूड हे असे आगीना नाही. पाया पडतो जी महाराज. महाराज कालचा उतरा, कालचा उतरा महाराज. आई गुरु मावली, तुम्ही साक्षात शिवशंकर शंभू आहात, पण आमच्यासाठी तर खालत उतरा. गड 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 बोलते, गड 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 बोलते, गण 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 हात बोलते, गण 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 हात बोलते. जरा पाणी पिता का, मी पाहते ना पाण्याचं. नको बच्चा बाई, तहान भू कशाची शुद्धच नाही ना. मला माझ्या निरपराध नवऱ्याले जोवर मी माझ्या डोळ्याने पाहत ना, तोवर माझ्या जीवात जीव येणारच नाही ना. गण 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 तपवते. मालकीन बाई, सद्गुरु मावली आहेत ना, भाग्य आपला साक्षात देवच आपल्या संगती आहे ना. चाला लागते गुरु माऊली सांगते तसं जायचं आपण. गण 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 हात पावते. चिमणे, आता समोरून डाव्या अंगाले जा, छोटी गल्ली आहे ते ती गेली का मग तुझ्या समद्या प्रश्नांची उत्तर भेटते. आई माऊली किती माया करता जी लेकरावर, पाहिलं बजा बाई गुरु माऊलींचं कसं लक्ष राहते आपल्यावरत. धन्य झाले म्या गुरु माऊली चरणी नतमस्तक झाले. गण 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 हात पोहते. चाल बचा बाई. ग्रेट ग्रेट ग्रेट, एक काम मनासारखं झालंय, त्या बिळात हात घालून तापाला धरलंय. बंक टागर वाले हो, आता बस म्हणा बोंबलत. 10 दिवसाच्या आत लावलाय सुरू, बघच म्हणाव त्या घाटपांडेला, आता तरी होईलच ना खुश. बुवाच्या लाडक्या शिष्याला धरणं म्हणजे सोपं काम आहे का जी. हां साहेब, आता अशी दहशत पसरते ना गावात. तेच हवं होतं मला. एकदा घाटपांडे खुश झाला ना, मग पुढची मोर्ची बांधणे. खलिताचं काय झालंय? खलिता पाटला घोडेस्वारच होता, त्याने दिला. आता ते खलिता भेटला बी असन त्या, उत्तर बी पाठवलं असन गव्हर्नर साहेबांनी. तुम्हाला बढती भेटेल. राईट, एवढ्यावरती थांबणार नाही आहे मी. मला खूप उंची गाठायची आहे. त्या पंकज अगरवालला न्यायस्थानासमोर उभा करतो, नाही त्याला फासावरती लटकवला ना तर नाव नाही सांगणार. मला तर आताच दिसायला लागलाय तो बंकट अगरवाल असा फासावर लटकलेला. पाहिजे ते थरथर 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 हलतायत. दॅट रिमाइंड्स मी, तू त्या क्रांतिकारकाचं नाव काय होतं? नकली क्रांतिकारक पाठवला तो. तुक्या, येस तुक्या, तुक्याला संपवला ना. ते म्हणजे अरे ब्लडी जोकर्स,
काय विचारतोय मी, काय झालं युजलेस? काय झालं हे काय स्पष्ट काय ते बोला. आम्ही काल रात्री तुक्याच्या झोपडीकडे गेलो होतो बर का, गेलो होतो शस्त्र घेऊनच गेलो होतो जी. हो आणि तुक्याले पार संपवायचं असं ठरवूनच गेलो होतो जी. अरे पुढे काय झालं ते सांगा. तुक्याच्या झोपडीले कडी होती, कडी होती त्याच्या झोपडीले कडी होती. अजी झोपडीत कोणीच नव्हतं ना, कोण नव्हतं, कसं मारणार काय करू मी तुमचं. अरे सगळ्यात महत्वाचा साक्षीदार आहे तो, ती मिसेस अगरवाल इथून धमकी देऊन गेली आहे की गाठ अगरवालांची आहे म्हणून. पण जीव घेईन मी तुमचा. त्या बुवाच चौफेर लक्ष असत. तो तुक्या जर का त्या बुवाच्या हाती लागला ना तर आपला खेळ उधळेल. समजत कसं नाहीये तुम्हाला, काही करा पण तुक्या आणि त्याची बायको आपल्या हातातून निसटता कामा नाहीत. जा शोधा त्याला, गो ब्लडी रास्कल. गण गण गणात भूते. हा तर मी समजलो त्याच्या विरुद्ध निघाला. जळत्या पलंगावर निर्धास्त बसणारा हा योग्यतेला पोहोचलेला अवलिया होऊन राहिला. पण मला पलंगावर बसवलं तर महाराज, महाराज आग भडकल्याची, महाराज महाराज आमची छाती धडकली ना महाराज. आई मावरी कृपा करा ना. घन 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 हात भोवते, घन 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 हात भोवते. भास्करा मोठ्या आदरानं महाज्ञानी ब्रह्मज्ञानी श्री श्री ब्रह्मगिरी महाराज आले या पलंगावर तर आणून बसवण. याजी ब्रह्मगिरी महाराज यान अद्य करू मामी. चल महाराज बोलून राहिले तुम्हाला. नाही हो तो पलंग चढतोय, मला भीती वाटते आखीची. चल ना गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. शरण आलो जी, हे योग योगेश्वरा दयेच्या सागरा मी शरण आलो. पासिंदू सत्पुरुषा शरण आलो, मी तुला शरण आलो. समर्थ सद्गुरु गजानना क्षमा करा, क्षमा करा, क्षमा कर. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. त्या दुष्ट राक्षस माणसांचा काय भरोसा, पैसे तर दिलंच नाही पण जीवाले पण धोका. असं कसं जीवाले धोका राहील, आपण काय गप राहणार आहो का? काय करणार आहो आपण, येळ तर येऊ दे मग पाहू. गोऱ्यांचा अधिकारी आहे साहेब. मग सज्जन आहे का, खोटीच तर काम करते ना.
महाराज आहेत आपल्या संगती घन घन घनात भूते. चिमणे हावजी गुरु मावले तुझ्या डाव्या हाताली पा. अंजनाची ओटी भरा लागते समदे प्रश्न सुटतेत गण गण गणात बोते. धाकट्या मालकीन बाई कोण आहे ते? महाराजांची लीला आघात आहे बजाबाई. सामोर दिसणारे नवरा बायको काल अतिथी म्हणून वाड्यात घुसले आणि त्या साहेबांनी हेच क्रांतिकारी आहे याईले आश्रय दिला असा खोटा आरोप लावला ह्याच्यावर. बजाबाई ही वाड्यात आली तेव्हा 9 महिन्याची गडबड होती नाही बाप्पा? पण आता पोट दिसूनच नाही राहिलं ना. म्हणजे महाराजांची लीला आहे बजाबाई आता आपल्याला हेच मदत करते. मला क्षमा करा महाराज, अहो मी पोट भरायला संत आहे. ही भगवी वस्त्र घालायची माझी लायकी नाही भगवंता. अहो शिरापुरी खाण्यापुरतच माझं हे साधुत्व. गुरु माऊली तुम्ही म्हणजे साक्षात जटाशंकर महादेव. मला क्षमा करा, माझ्या अपराधांची मी माफी मागतो. गण गण गणात बोते हे दया घरा शांती धावा. मी खोटा खटाटोप केला गीता शिकण्याचा. व्यर्थ मोठेपणा मिरवला. तुमची योग्यता न ओळखता तुम्हाला पिशाब बोललो. आता दाती तृण धरून शरण आलो जी शरण आलो. क्षमा करावी. गड गड गडात बोत तुमच्या बाह्य रूपानं फसवलं. आपल्या चरणी आश्रय द्या. कृपया जळत्या पलंगावरून खाली या महाराज. गण गण गणात बोते. चुकलोजी मालकीन बाई. लय वाईट वागलो जी आम्ही त्या पांडव वाईटवाच्या बोलण्यात आलो जी. गरिबीनं त्रासलो मालकीन बाई. जमीन घाण पडली ना सावकाराजवळ. 2 वेळेच पोटाला भेटत नाही जी. महाराजांनी सांगितलं की फिरते म्हणे कर्ज. गुरुमाऊलींची माफी बी मागितली जी का आम्ही चुकलो म्हणून. धाकट्या मालकांसारखे देव माणसाले तुम्हाले लय तरच दिलं ना. क्षमा करा जी. गण गण गणा हात बोते. तुम्ही जे केलं ते चुक का बरोबर ह्याचा निवाडा आई गुरु माऊली करतीनच.
आम्ही अतिथींचा सन्मान केला हा आमचा धर्म होता. वाईट इथलंच वाटत मले का एका स्त्रीनं गर्भार बाईचं सोंग घेऊन फसवणूक करणं हे मोठं पाप आहे. जी चुकली म्या. तुमचं पाप पुण्य तुमच्या जवळ. म्या काही मागायला तक्रार करायला नाही आली. मले गुरु आज्ञा झाली गांजनाची ओटी भरायला जा. म्हणून मी आली. ये बस. कायले पाया पडते बाई. आई गुरु माऊलींच्या पाया पड. अनंजना या थैली द्रव्य आहे. कर्ज फेडून सन्यानी जमीन सोडून घ्या आणि सुखाचा संसार करा. येते म्या. असं कसं जाऊन राहिले मालकीन बाई. गुरु कृपेनं आमचे डोळे उघडले ना. आम्ही आता तुमच्या संगती आहोत. आम्ही साक्ष देणार. समजा कट उघड केले आणणार. मग जीव गेला तरी हरकत नाही. आम्ही साक्ष देणार. गण गण गणा हात बोलते. कृपा आहे गुरु माऊली लई माया करताची. घण 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 हात बोलते. धाकट्या मालकीन बाई आई गुरु माऊली आहेत ना. आता भंकट भाऊ निर्दोष आहे सिद्ध होणार ना. लई दयाळू आहे गुरु माऊली. घण 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 हात बोलते. गण 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 हात पोते. लेकरा ब्रह्मगिरी आजपासून ह्या भगव्या वस्त्राची चेष्टा करणं बंद कर. कस आहे ना राजे हो. ज्यानं अंगाली राख लावली का नाही त्यानं सन्मान उपाधी आवडंबरापासून दूर राहावं. अनुभवावीन कोणाली काही सांगू नये लेकरा. गोरक्ष गैनी ज्ञानेश्वर यांचा अधिकार काय सांगावा. प्रपंचात राहून ब्रह्मस्थिती एकनाथानं अनुभवली. श्री स्वामी समर्थ ब्रह्मचारी ब्रह्मांड नायक ब्रह्म साक्षात्कारी यांची चरित्र मनी आणावी लेकरा. शिरापुरी खाण्यासाठी भटकून का फायदा. यापुढे सन्मार्गावर तर चाल. गण गण गणात भूते. गुरु माऊली आता थोडाच भाग राहिला नाही जाण्याचा. दया करा महाराज. महाराज दया करा. खालतो उतराची कृपा करा जे महाराज. गण गण गणात भूते. गण गण गणात भूत. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. अंतरात परी एकच ना.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की। संत गजानन शेगावीचे, संत गजानन शेगावीचे। इथे चल चल कोठे चाल? अबे मसनात चल, भैताळा दिसून नाही राहिलं ते। अबे तुझ्या अंजनाले ताब्यात घेतलं त्यांनी, आता बल्लू सोडन का आपल्याला? म्हणून म्हणलं चल मसनात चल आता। अबे बाप, अबे पांड्या, अबे आपला समजा डाव फसला ना बे। चल चल पाहू कोठे चालली समजे। चल 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 गण गण गणात बोते। शुभम भवतु। किमने मोठ्या हिमतीची आहेस तू, साजर काम केलं लेकरा। म्या कुठे काय केलं गुरु माऊली? म्या तुमच्या छत्र छाय काढता हाय, तुम्ही जे सांगितलं तसंच केलं म्या। फकस्त मनात विश्वास होता माई गुरु माऊली माझ्या संगती हाय। श्रद्धा आणि विश्वास हे यशाच्या सडकेवर चालणारे दोन पाय आहेत। उक्या मदत भेटली ना तुले, आता समद कर्ज फेडून कर्ज मुक्त हो। चुकलो जी गुरु माऊली, आम्हाला फसवलं पांडोबाजींनी। मले मने गरबर बैवानी पोट लावा लागते आणि मले मने की लंगडत चाल। आम्हाला कटात गोवलं महाराज, सज्जन भंकट भाऊली अटक झाली ना, धाकट्या मालकीनबाईंची लई उपकार आहेत। तुम्ही सांगितलं तशी द्रव्याची मदत भेटली ना, गण गण गणात बोलते। लेकरांनो तुम्ही सत्यासोबत राहता का नाही याची परीक्षा पाहिली जगदीश्वरानं। तुमचं काम झालं, आता तुम्हाला सत्यासोबत राहून साक्ष द्यावी लागते। गण गण गणात बोते। जशी आज्ञा महाराज, जीव गेला तरी भी सत्याची साथ सोडणार नाही। धाकट्या मालकीनबाई संगत राहू, आशीर्वाद असू द्या जी। शुभम भवतु। महाराज आज्ञा द्या जी। आजच्या आज वज्रभूषण साहेबाच्या वाड्यावर जाऊन सोक्षमोक्ष लाभाच लागते। किती बी मोठा अधिकारी राहो, आपल्या जवळ पुरावे आहेत तर कंपनी सरकारला विचार कराच लागते ना साहेब। पुरता हादरून जाते बघा। आज्ञा द्या जी महाराज। जा लेकरा, तुले जगदीश्वर न्याय देईन। चिमणे सूर्यास्तापूर्वी बंकट घरी येते। जा लेकरा, मा आशीर्वाद आहे ना। गण गण गणात बूते।
गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। युसलेस जोकर्स, असे मूर्ख शिपाई भेटलेत ना मला, ब्लडी नॉनसेन्स। त्या तुक्याचा बंदोबस्त व्हायलाच हवा होता। हे दोघ मूर्ख माझ्या माझ्या सांगण्याची वाट बघतायत। युसलेस। काय नेहमी असा चेहरा, हा कधी बघेल तेव्हा घाबरलेले आणि रागावलेले भाव। अगदी माया मनातलंच बोललात ना, मले पण वाटत ना छान हसावं, आनंदात राहावं, पण आता का करा, तुमच्या चेहऱ्यावर तर पण घृणाच राहते, सतत रागच राहते। देवाच ठाऊ कधी मी हसले तर तुम्ही मले पण गोळी घालाल। अच्छा तुषार, तू माझ्याच तंगड्या माझ्या गळ्यात घालतेस, युसलेस। काय बघतीयस, काय पिंजऱ्यात फिरणाऱ्या वाघाला बघितल्यासारखी? का पिंजऱ्यातला वाघ झालाय का तुमचा? अच्छा असं झाल्यानंतर तुला समाधान वाटेल ना? नाही नाही, मला असं काही वाटत नाही। तुमची कुचंबना व्हावी असे मला अजिबातच वाटत नाही साहेब। आता सत्य तर काही लपत नाही ना। सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या शिष्याले तुम्ही असं अटक करणं, बेड्या घालणं बरं नाही ना, चुकलेच आहात तुम्ही। मला तर बल्लूचं वागणंच समजत नाही, रोजचा बखडा राहते, रोजचा तणाव। तुला काय कळतं घ्यायच्यातलं? मला आनंदात जगायला हवं एवढंच समजते। गरम तव्यावर तर बसून जगता येतं का? चटके लागून राहतातच ना। सावध हो लेकरा। मी सावधच आहे, शुद्धीत आहे, आणि जे काय करतोय ते योग्यच करतोय। पेड्या ठोकून तुरुंगात टाकायचीच लायकी आहे त्या पंकजचे। आत्ता तर खेळ सुरू झालाय, त्या पंकजला फासावरतीच लटकवतो का नाही बघ। हात लावायचा ना, कोण तुम्हाला हात लावून स्वतः पापी होईल? दुष्ट नीच आहे तुम्ही, माणूस म्हणून जगण्यालायक नाही तुम्ही। हमेशा षडयंत्र रचता, त्रास देता, गरीबाच्या जीवाशी खेळता। गण 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 आत बोते। Ooh, ooh, ooh.
बुआ तुम्ही आम्हाले गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते, गणगणगणात बोलते। शांत व्हा लेकरांनो, शांत व्हा। गण गण गणात बोते असं कायले वागता लेकरांनो? शांत व्हा न, याची जाळपोळ करणं आपलं काम नाही लेकरांनो। क्रोधावरत संतापावरत संयम ठेवा। गण गण गणात बोते। पांडोबा इठोबा, तुमची कृत्य लय वाईट आहेत, मानवता धर्माच्या विरुद्ध आहेत, पण माया निष्पाप भक्तांच्या हातून पाप व्हायला नको म्हणून तुम्हाला वाचवलं। लेकरांनो, स्वतःचा जीव वाचवायले मुंगी बीड असते। पांडोबा इठोबा, तुम्ही जिवंत माणसाले किडा मुंगी समजता हे बरं नाही राजे हो। गण गण गणात बोते। लेकरांनो, यांच्या कुकर्माची शिक्षा देण्याचा अधिकार परमपिता ब्रह्मांड नायकाले आहे, माणसाले नाही। ही दोघ त्यांच्या वाईट कर्मांची शिक्षा भोगतील। पांडोबा इठोबा, माणूस म्हणून जन्माला आला ना, मग माणसासारखा वागा ना राजे हो। गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते। कशासाठी आला इथे आणि काय चाललाय तमाशा? आव हो कावेरी ताई। कावेरी ताई? हा आई, आत्या, काकू, मावशी, नाती जोडायची हौस फिटली नाही तुझ्या अजून? नाही हो विचारत काहून आल्या ते। कशासाठी आले असेल? माझं डोकं खायलाच ना। तुला काय वाटलं हळदी कुंकू आला आली आहे का ती इथे? You, get out, this is Agarwal. किती माझ्या पाया पडलात किंवा माझ्या बिनवण्या केल्यात ना, तरी सुद्धा तुमचा नवरा बंकट अगरवाल सुटणार नाहीये। मी आले तुमच्या पाया पडू? तुम्हालाच पाया पडा लागते आता। महा मुलगा कायले पाया पडेल? मोठा अधिकारी आहे तो। चुका पण मोठ्याच करून राहिले अधिकारी साहेब। मिसेस अगरवाल, तुमच्या मातोश्रीले वाईट वाटलं, थमंग विचार करा। खोटे आरोप लावून माझ्या प्रेमळ सज्जन नवऱ्याले तुम्ही काढणे लावून अटक केली। महात्मा किती तडफडला असं। बंकट अगरवालला अटक झाली कारण त्यांनी गुन्हा केलेला होता। समजून उमजून कायले खोटं बोलता साहेब? तुम्ही कट कारस्थान करता, खोटे आरोप लावता, अनवर्त बोलता, पाय पडू नका। कोण तुमच्या कायले पाया पडन? घरंदार इज्जतदार अगरवाल हवा मी। महानवरा निर्दोष आहे आणि हा त्याचा पुरावा। अंजना, हा तुकाराम आणि अंजना, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? ओळखत नाही मी यांना। तुम्ही खरं बोलाल याची अपेक्षा पण नाही साहेब। हो पण कावेरी ताई कोण आहे ते सांगा तुकाराम। आम्हा दोघा नवरा बायकोले साहेबांनी बंकट भाऊच्या वाड्यावर धाडलं म्हणे, पैसे देतो, क्रांतिकारक सोंग घ्या। पांडोबान विठोबानं आम्हाला फसवलं जी, पैसा देतो म्हणे आणि दिलेच नाही ना। आम्हाला आधी समजले असते का
आमच्या वाड्यावर जाण्याने सज्जन बंकट भाऊला अटक होईल, आम्ही गेलोच नसतो ना। नकली पोट लावून गर्भवतीचं सोंग घेऊन हे दोघं अतिथी बनून आमच्या वाड्यावर आले। माया नवऱ्याला कटक कारस्थान करून या साहेबांना अटक केली, पैशाची लालूच दाखवून यांच्या गरिबीचा फायदा घेतला आणि या दोघांना क्रांतिकारी बनून आमच्या वाड्यावर पाठवलं। मी अडवून आणलंय ना, अरे हाट खोटी आहे ती माणसं। तुम्ही पडवून आणलंय ना साहेब, माझ्याजवळ साक्षीदार आहे। माझ्या नवऱ्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी वरपर्यंत जाऊ शकते, कंपनी सरकारले हलवून सोडण म्या, माझे तुकडे तुकडे झाले तरी म्या घाबरणार नाही साहेब। गव्हर्नर घाटपांडे आमच्या बी ओळखीचे आहे, कावेरीताई शांत व्हा ना बजाबाई, तुम्ही तर सांगा। अतिरेक झाला ना असं माणूस माणसाशी वागते का? मी समज करू शकते साहेब, महाराजांची सच्ची भक्त आहे मी, पण त्याचबरोबर यमुनेची माय बी आहे। माईले कोण म्हणून या घरात येणार आहे याचं भान आहे मले साहेब, म्हणून सारासार विचार करा लागते, माझ्या लेकीच्या सुखाचा विचार करा लागते, म्हणून सण्याने तुम्हाला चेतावणी द्यायला आली आहे। महानवरा पंकट अगरवाल, सूर्यास्ताच्या आत मले आमच्या वाड्यावरत यायले हवा। hey. जोकर जा, ते बंकट अगरवाला सोडून द्या। मिसेस अगरवाल, तुमच्या या कौटुंबिक नाटकाचा परिणाम म्हणून बंकट अगरवाला सोडून देत नाही, माझ्याच माणसांची चूक झाली आहे म्हणून सोडतोय। पण पुढच्या वेळेला चूक होईलच असं। गणगणगणात बोते शुभम भवतु। खारुताई, बालमुकुंजवड उमाबाई आहेत ना? पण मला जबाबदारी दिली आहे ना कावेरी काकून, का म्हणे तू राय बालमुकुंद संगती? बालमुकुंद माझ्याशी छान खेळते छान राहते। हो ना, पण तुले महत्वाचं काम करायला लागते। जशी आज्ञा। तुले लगोलग हनुमान मंदिरात जाऊन हनुमंताली प्रार्थना करायला लागते म्हणा का बंकट काकाजीले सुखरूप लवकरात लवकर परत येऊ दे। हनुमानजीले, पण मी आता तुम्हाला सांगितलं आहे ना, आणि तुम्ही सांगते असताना मी बंकट काकाजीले कायच होऊ नाही शकत। तरी पण हनुमानजी ग्राम देवता आहे, त्याली प्रार्थना करायला लागते। गण गण गणात भूते, तुम्ही प्रार्थना हनुमानजी लगोलग पुरी करते। ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल। गण गण गणात बोते। गण गण गणात बोते। माऊली, आपण सर्वज्ञ आजी, बंकट भाऊ कधी येतील हे समज तुम्हाला ठाऊ आहे, मग यमुनेला हनुमान मंदिरात पाठवलं त्याला कारण आहे। परमपिता जगदीश्वराचे आम्ही सेवक, त्याकर
यमुनेनं या येळी हनुमान मंदिरात असायला हवं अशी परमपित्याची इच्छा आहे लेकरा. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. हनुमानजी तुम्हाला शरण आले जी. महाराज मले म्हणे का खारुताई हनुमानजीले प्रार्थना कर. माही प्रार्थना ऐका जी. माय बंकट काकाजीची सुटका करा. लई लई प्रेमळ आहेत ना माय बंकट काकाजी. अशी कशी अटक होते त्याहिले. दया करा जी हनुमानजी. माय बंकट काकाजीची सुटका करा. त्याहिले गावात परत येऊ द्या जी. घण घण घणात बोते. बाप्पा हनुमानजी समोर उभी राहते आणि गण गण गणात बोते कायले म्हणते तू? असं कायले बोलला? बरोबर तर बोललो. हनुमानजी समोर उभी राहते आणि गण गण गणात बोते म्हणते तू? तुम्ही मला कायले शिकवता? मी बोलली ते बराबरच आहे. ते कस सांगते. मले श्रीराम दत्तात्रय अंबाबाई हनुमानजी महाराजांच्या रूपात सम्यांचं दर्शन होते. घण घण घणात बोलते. अप्पा तू तर हुशार दिसत राहिली. पण मले सांगा तुम्ही कोण? गावात नवीनच दिसून राहिले. कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? मले चांदूरकरांचा वाडा कुठे आहे सांगते. चांदोरकरांचा आहे का तो वाडा? जबरदस्तीने तर घुसले चांदोरकर साहेब त्या वाड्यामध्ये. हो का? मग का तो लई छान प्रेमळ नारायणी माय साहेब होत्या ना, त्यांचाच आहे तो वाडा. पण तुम्हाला सांगते, तुम्हाला त्या वाड्यात जायलाच नको. काऊन बुवा? आता त्या वाड्यात का नाही चांदोरकर साहेब राहतात. लई दुष्ट आणि रागीट आहेत ना ते साहेब. पटकन बंदूकच काढतात. हो का? खोट बोलतच नाही ना म्या. घण घण घणात बोलते. असे रागीट आहेत ते साहेब. माया बंकट काकाजीले पण अटक केली ना त्यांनी. महाराज मले म्हणे का हनुमानजीले प्रार्थना कर. येतात ना बंकट काकाजी? पण तुम्ही कोण? माझं नाव मधुकर रामचंद्र चांदोरकर. मधुकर साठी पसंत केले. यमुनेचा आणि मधुकर भाऊजींचा जोडा अगदी शोभून दिसल ना. गण गण गणात भूते,